आहो झाली तयारी? अरे वा बरे दिसतंय की. बर तुम्हाला एक सांगायचं होतं. हे बघा आज दिवाळी आहे. निदान आज तरी कुणावर ओरडू नका. कुणावर म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या? अहो तुम्हाला सरप्राईज द्यायचं म्हणून त्या मुलाने केवढी तयारी केली. सगळं घर उजळून निघालं. त्या जयच्या प्रमोशनचा आनंद. खरंच ही दिवाळी ना त्या मुलांच्या आयुष्यात खूप सुख आणू दे. काय काय शोधताय तुम्ही? मी काय बोलते आणि ह्यांचं भलतच चाललंय. सापडलं. हे काय? तुला आठवत का हे घड्याळ आपण श्रेयससाठी आणलं होत? माझी चॉईस. त्याला मोठं प्रमोशन मिळालं म्हणून त्याचं कौतुक करण्यासाठी आणलं होत. किती आनंद झाला होता आपल्याला. आपला मुलगा मोठा झाला. खूप अभिमान वाटला त्याचा. म्हणून त्याला हे घड्याळ द्यायला गेलो. त्यानं थट्टा केली आपली. त्याच्या बॉसने त्याला याच्यापेक्षा कैक पटीनं महाग घड्याळ दिलं होत. त्याला घड्याळाची किंमत कळली. आई बाबाच्या प्रेमाची नाही. आज दिवाळी आहे. आज नको ना त्या आठवणी. हे काय? त्याला दे. त्याला म्हणजे त्याच काल प्रमोशन झालं ना. हा म्हणून काहीतरी द्यायला हवं. खूप मेहनत केली त्याने. म्हणजे दाभोळकरांना सांगितलं होत. एक दिवस सांगाल तुम्ही. हा माझा जावई आहे म्हणून. हा आता तो दिवस लांब नाही. दे त्याला. तुम्हाला त्याच कौतुक करायचंय ना? मग तुम्ही स्वतः द्या ना त्याला. त्याला सुद्धा आनंद होईल. तू दिलंस तर आनंद नाही होणार का? तो होईलच. हो मग पण हा रुसवा सोडा ना एकदाचा. झालं गेलं गंगेला मिळालं. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. जयला जवळ घ्या. त्याला शाबासकी द्या. त्याला त्याला बळ मिळेल हो कामासाठी. पण तू दे म्हटलं ना. अजूनही तेच. हे बघा मुलांच्या चुका आई बापांनी पोटात घालायच्या असतात. बघा विचार करा. आणि हो तुम्हाला जर गिफ्ट द्यायचंच असेल तर ते तुमच्या हाताने द्या. मी देणार नाही.